नमस्कार आयच्या ग्राउंड झिरोक तुमकां सगळ्यांक येवकार. वेगवेगळे विशय. गोंया भितर सध्या तर अशी परिस्थिती आहा की दर दिसाक एक एक क्राईम. सगळ्यो घडामोडी घेऊन आम्ही तुमच्या म्हऱ्या येतात. जे गेस्ट आज आमचे बरोबर आसात, ज्यांनी कोळशाच्या आंदोलना भितर सध्याक बरोच नीट धरला. काल वास्कोही तुम्ही तांकां पहिले. ऑलेन्सियो सिमोइस, ऑलेन्सियो वेलकम टू द शो. सगळ्यात पहिली गजाल, हाऊ वॉज यस्टरडे? काल कसे झाले आणि एक फायनल जो रिझल्ट असा, आर यू सॅटिस्फाईड? ना, काल किती झाले? ऍक्च्युली आम्ही फ्रायडे, लास्ट फ्रायडे अँड बिफोर दॅट, सिक्स मंथ बिफोर दॅट, वेन द नोटिसिस वेर पोस्टेड इन द न्यूज पेपर, दॅट टू दॅट टाइम ऑफ लॉकडाऊन, आम्ही त्यांनाच्यान ऑब्जेक्शन धाडलं कलेक्टराक. पण हे आता पर्सनल हियरिंग घेवप, हे हेजेर वी आर नॉट हॅपी. अँड अल्टिमेटली विथ अ शॉर्ट टाइम वी पीपल ऑफ गोवा केम टुगेदर, अँड इट इज हियर व्हेरी क्लिअर दॅट एट द टाइम ऑफ पॅन्डेमिक पीपल आर स्टील कन्सर्न अबाउट द लार्जर पिक्चर ऑफ गोवा अँड हेल्थ ऑफ गोवा. अँड आय एम हॅपी दॅट द कलेक्टर फायनली टूक डिसिजन इन द इंटरेस्ट ऑफ पीपल ऑफ गोवा. नॉर्मल एक गजल जाय की परत हांव परत हो प्रश्न एकाच कारणा खातीर विचारता की अख्ख्या गोंयच्या जनतेक कळू म्हणून कोळशाचा तुमका त्रास किती जाता आणि तुम्ही कित्याक नाका म्हणतात सध्या? पण आमचा मेन हेतू किती न्हू, आयज पण मिनिस्ट्री ऑफ शिपिंग त्यांच्यानी 14 इकॉनॉमिक कोस्टल इकॉनॉमिक झोन म्हणून डिक्लेअर केलो. तितूंतल्यान गोंय जे असा कोस्टल इकॉनॉमिक झोन म्हणून डिक्लेअर केला. आता हेजो हेतू किती की 7,500 किलोमीटर्स ऑफ कोस्टलाईन अँड 14,500 किलोमीटर्स ऑफ वॉटरवेज कोस्टल इकॉनॉमिक झोन करते. इंडस्ट्री कनेक्टेड टू कोस्ट ऑर टू पोर्ट एज अ मेन ते एक्झाम्पल दिता. ऍक्च्युली दुख दिसता सांगपाक, ते कंपेरिजन करतात चायनाक. आता गोयात म्हणतात ते, इंडियेत म्हणतात ते 6% वॉटर ट्रान्सपोर्टेशन जाता आणि चायना म्हणतात ते 46% ट्रान्सपोर्टेशन जाता. आता एक साईड तुम्ही चायनीज चायनीज ऍप बॅन करता, चायनीज भितर येता, पण दुसरी साईड तुम्ही चायना मॉडल ऑफ गव्हर्नन्स इंडियन कॉपी करपाक सोदता. आता तितून तेच म्हणतात की चायनान जे कंटेनर कॉस्ट पण हा पर टन पर किलोमीटर कमी असा, कित्याक सगळे इंडस्ट्री पण असा ते कोस्टाक कनेक्ट असा, म्हणजे पोर्टाक कनेक्ट असा. आता आमका हिंगा कळपा जाय की जे इंडियेक जे असा, इंडियेची जी परिस्थिती जी असा ती दुसरी असा. हिंगा आमची बारीक फिशरमॅन असा, शेतकार असा, विच आर डिपेंडंट ऑन द रिवर्स, विच आर डिपेंडंट ऑन द मरीन रिसोर्सीस, हिंगा चायनान तसे ना. सो त्यांना उपात्ता त्यांचा तो ऑथोक्रॅटिक रूल, आमचा हिंगा डेमोक्रॅटिक रूल. सो आम्ही जे किती असा, आता मास्टर प्लॅन फॉर एमपीटीन प्रिपेअर्ड बाय एकॉमन क्लिअरली सांगला की गोय जे असा कोल ट्रान्सपोर्टेशन हब करपाचे असा साऊथ महाराष्ट्राक आणि नॉर्थ कर्नाटका. आता इथून ऑलरेडी सरकारान 11,000 करोडचा इन्फ्रास्ट्रक्चर गोयात ऑलरेडी सँक्शन केलेलो असा आणि तिथून 30 प्रोजेक्ट जे असा हे आता कोल फॅसिलिटेट करपाक हे इन्फ्रास्ट्रक्चर सरकारान ऑलरेडी सँक्शन केला. एक साईड कोविड मॅनेजमेंट करपाक आमकडे इन्फ्रास्ट्रक्चर ना, एक साईड गव्हर्नमेंट लोन घेत असा, दुसरी साईड सेंट्रल गव्हर्नमेंट 11,000 कोटी जप करून पास करता हे आता कोल ट्रान्सपोर्टेशन करपाक. आता त्यांचाच रिपोर्ट जो असा मास्टर प्लॅन फॉर एमपीटी तो खुद सांगता की सरकारक 4-lane road बांधपाक जाय टू फॅसिलिटेट कोल, आणि तितूनले ऑलरेडी 1,200 करोड इन्फ्रास्ट्रक्चर हो रस्त्याक वयतलो. रेल कनेक्टिव्हिटी करपाक 2,200 कोटी सरकार वास्को टू कुले, कुले टू बेलारी हे इन्फ्रास्ट्रक्चर पैसे मोडले. आता पोर्ट एनहान्समेंट करपाक सरकार 2,700 कोटी, ऑलमोस्ट 5 berths इन एमपीटी आर गोइंग टू बी एक्सपांडेड फॉर कोल अँड न्यू एडिशनल 5 berths विल बी कमिंग इन द एंटायर खारेवडो बे, इन द एंटायर बायणा बे. आयज बायणाची घरां पण डिमॉलिश जाता, ती फकत बायणा एरिया दुसरो टर्मिनल बांधपा खातीर तो येता. आणि त्याच्या उपरांत आता
सो पोर्ट मॉडर्नायझेशन ऑफ जेटीज म्हणून गव्हर्नमेंटान ऑलरेडी नोटिफाय केलेले असा. कॅप्टन पोर्ट्स जे असा श्रीगांव, दुर्भाट, कोर्ताली, आल्दोना, सावर्दे, रायबंदर, ओल्ड गोवा, बाणस्तारी, पोर्ट पोर्ट मॉडर्नायझेशन म्हणून बरयल्ले असा. आणि तिथून सरकार ऑलरेडी एडिशनल 80 crores मोडता. पण आता आम्ही किती म्हणता, हे जे कोल जे असा तुम्ही ऑस्ट्रेलियाच्या आणि इंडोनेशियाच्या आता तुम्ही तुमचा खुद रिपोर्ट सांगता आणि कोणा खातीर, बेलारी स्टील प्लांट जो असा JSW, त्याका हो स्पेशल रेल्वे लाईन येऊ असा. एक देर इज नो डाऊट मेड बी एजिटेशन द कन्सर्न ऑफ गोवन्स. आणि तुम्ही ज्या पॉइंट रेज केल्यात की अल्टिमेटली गोयात आणि गोयकारांक हाजो फायदो किती, हाजे उत्तर अजून मेरेन कोणच दिवपाक शकलना एक्सेप्ट दी पॉवर ट्रान्समिशन लाईन. की लाईट आमकां जाय, ताजे शिवाय उरिल्ली दोन जे प्रोजेक्ट असा त्यांचे विशी अजून मेरेन कोणच उत्तर सुद्धा दिवपाक शकना. वेदर इट इज सॅटिस्फॅक्टरी ऑर अनसॅटिस्फॅक्टरी ते मागीर, बट उत्तर सुद्धा दिवपाक शकना अशी परिस्थिती असा. आय थिंक नोबडी कॅन डिनाय दॅट. माय लास्ट क्वेश्चन टू यू ऑलेन्सियो, किती करपाचे जर या सरकारात ह्यो गजाली ऐकलना जाल्यार किती करपाचे? ना सरकार आता लोकांचे ऐकना जाल्यार आय सरकार हो काय कोणा. साऊथ वेस्टर्न रेल्वे जेव्हा आम्ही विचारता हो प्रोजेक्ट कित्याक लागून येता ते म्हणता यू पोर्चुगीज सिटीजन म्हणता. आता सरकार पोर्चुगीज रुलान असा या डेमोक्रेटिक रुलान असा ते सांगचे पडतले. कित्याक जायते पंचायतींनी ऑफ गोवा अक्रॉस गोवा हॅज पास रेझोल्युशन अगेन्स्ट डबल ट्रेकिंग अँड अगेन्स्ट दिस सेईंग दॅट दिस डबल ट्रेक इज कमिंग कोल एक्सपान्शन. जरी सरकार पंचायतीचे ऐकना, खुद एमएलए जे असा रुलिंग एमएलए ती ओपोज करता, ऑपोजिशन एमएलए ओपोज करता, लोक जे असा गोयचे लोक ओपोज करता, सरकार लोकांचे ऐकना. आणि आणि किती म्हणचे पडले, कित्याक सरकार जो असा हो खुद सरकार जेव्हा SEZ मुवमेंट येयलो त्यांना लिडर ऑफ ऑपोजिशन मनोहर पर्रिकर रस्त्यावर येऊन आम्ही SEZ बंद केले. आता जेव्हा गाव लोक सगळे गोयचे बाहेर येतात वो सरकार लोकांचा कित्याक ऐकना. आता तुम्ही म्हणता पॉवर ट्रान्समिशन, इवन पॉवर ट्रान्समिशनाक सरकार फोटी सांगता. कित्याक खुद पर्रिकरान सांगलेले असा स्टेटमेंटान 2017 की आमकां इलेक्ट्रिसिटी सरप्लस असा आणि इलेक्ट्रिसिटी नाका. सो हे किती असा पॉवर ट्रान्समिशन येला ते फकत रेल्वे वॅगनाक स्टेप अप आणि स्टेप डाऊन करपाक पॉवर दिवपाक रेल्वे. कित्याक घाटांतल्यान जेव्हा पण रेल्वे इतली लोड घेऊन पोलाची त्याका पॉवर जाय. सो ती पॉवर ट्रान्समिशन येतात रेल्वे लायनाक गोयचे डोमेस्टिक युजराक न्हू. Valencio, thanks a lot for joining us. We'll continue talking to all of you because I think this is the issue of Goa and every Goan should be aware, sensitive and ek jagruk aspa jay aji vishi. Valencio, thanks a lot for talking to us. I am slipping into a short break. Ami rokdas parat yeta on the other side of this program. Amchi barobar astale Aam Aadmi Party che Goy Fatyache convener Rahul Mamre. Don't go anywhere. We'll be back in a very very short while. अब आपकी सुरक्षा आपके हाथों में. ल्यूपी सेफ हैंड सैनिटाइजर आपका और चेन्नई सुपर किंग्स का फर्स्ट लाइन ऑफ डिफेंस. अब आपकी सुरक्षा आपके हाथों में. ल्यूपी सेफ हैंड सैनिटाइजर आपका और चेन्नई सुपर किंग्स का फर्स्ट लाइन ऑफ डिफेंस. अब आपकी सुरक्षा आपके हाथों में. ल्यूपी सेफ हैंड सैनिटाइजर आपका और चेन्नई सुपर किंग्स का फर्स्ट लाइन ऑफ डिफेंस. नमस्कार, परत एक फावट येवकार तुमकां. सुरवाती आमी कोळशा वेल्यान सुरवात केली, ताजे उपरांत राजकारणाचेर गेले आणि आता राजकारण आणि कोळसो या दोन्ही गजालींचे वतात. आमच्या बरोबर जे असा आता आम आदमी पार्टीचे गोय फाट्याचे कन्व्हेनर राहुल मामरे. राहुल, वेलकम टू द शो. सगळ्यात पहिली गजाल, काल तुम्ही मोहीम लॉन्च केली आणि तातूक इंटरेस्टिंग सारखी टॅगलाईन आशिल्ली, गोवा फॉर गोवन्स नॉट फॉर अदानी. सो म्हाका दोन्ही गजाली एक्सप्लेन करात, गोवा फॉर गोवन्स आणि नॉट फॉर अदानी. द चॉईस ऑफ वर्ड्स, लेट अस स्टार्ट विथ दॅट. प्रमोद, किती प्रत्येक राज्यान आपल्या राज्य चिंतपा जाय, आपल्या राज्याच्या हितान किती असा हे ताणे लोकां पुढे मांडपा जाय. तातूनच लोकांनी ठरवपा जाय आपल्या राज्याक किती जाय ते. आता गोवा फॉर गोवन्स हा जो तत्व तोच प्रत्येक राज्य. आता किती झाला, कोल जो प्रोजेक्ट असा
हातून गोयचो फायदो किती तातून वचना भितर. सो कोलाचो दुष्परिणाम किती सगळ्यांक खबर असा. हातून गोयांक फायदो किती मेळटा? अजिबात ना फायदो. आमकां उलट पोल्युशन, हेल्थ हॅजार्ड हे सगळे आमकां जातले. सो गोवा फॉर गोवन्स हाचो मुद्दो गोंयकारांक कितें जाय ते आमकां गोंयकारांक दिवं. सरकारान खंयचो प्रिन्सली स्टेट करता कितें जाला? दिल्ली गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंट आसा हाका गोंयान सद्या प्रिन्सली स्टेट कसो दिसता. ते लागता आनी आमचो सावंत बाब आयकून घेता हे आमकां नाका. नॉट फॉर अदानी कित्याक? आतां हातून प्रोजेक्ट कोणाचे? अडानीचे, जिंडालचे, ते बी कितें हॉस्पेट बेल्लारी थंय. सो वाय गोवा इज अ ट्रान्झिट हब? तुम्ही जाल्यार कर्नाटकान पॉयंट्स आसा, पोर्ट्स आसा, थंयच्यान उरू न्ही. गोंया कित्याक जाय तुमकां? वाय आर यू डिस्ट्रॉईंग गोवा? सो अडानी यू नो हाव प्रॉक्सिमिटी दे आर टू द सेंट्रल गव्हर्नमेंट, टू द इस्टॅब्लिशमेंट इन द बीजेपी एंड ऑल. सो वाय अडानी? अडानी इज हॅव्हिंग द वॉयस. आता प्रमोद सावंतचे सरकार उरूच ना. जे अडानी जिंडा सांगता ते आयकतात पण गोंयकार आयकचे ना. आमकां खात्री आसा गोंयकार काल जे तरेन रस्त्यार आयले आनी ते प्रोसिडींग बंद केले हाडयले हाजेर दिसून येता अडानी भले तांचे प्रेशर सरकाराचेर गोंयकारांचेर हाडूं शकचे ना म्हणून ते अडानी. गोवा इज ओनली फॉर गोवन्स, नॉट फॉर अडानीज. एक राहुल मुद्दम विचारचे दिसता की खूप फावटी सरकार पक्ष सांगता की दीज प्रोजेक्ट्स आर इन द नॅशनल इंटरेस्ट, फक्त गोंय गोंय म्हणून उलयनाकात, नॅशनल इंटरेस्ट असो शब्द वापरतात. हाऊ डू यू रिस्पॉन्ड टू दॅट? आता सिंपल एक हांव जस्ट वाचतालो. आता जेन्ना नॅशनलायज रिवर्स जाले तेन्ना बील आयले तेन्ना स्टँडींग कमिटीचे नोटींग आशिल्ले तेन्ना गोंय सरकारान गोंयच्या गव्हर्नमेंटान सांगले वी ऑल अग्री टू नॅशनलायज रिवर्स. तशेंच केरला गव्हर्नमेंटाक गेले रिगार्डींग नॅशनलायज रिवर्स. केरला सरकारान सांगले, त्या राज्यान सांगले वी अपोज रिवर नॅशनलायजेशन. सो गोंयचो राज्य आसा, वी आर अ फेडरल स्ट्रक्चर. तेन्ना गोंयच्या राज्यान आपल्या हिताक कितें जाय ते करपाक जाय. सेंट्रल गव्हर्नमेंट जे आसा तो वेगळो आसतलो पण आमचे हित पयले येतले. जे राज्याचे हित आसा ते लोकांक कडल्यान राज्याच्या गव्हर्नमेंटाक कळपाक जाय. आता कितें जाता? जे ते प्रोजेक्ट आसा ताका ऑपोजिशन कितें घेता? सरकार कॉन्फिडन्स घेना लोकांक. आता काल जे म्हणले कितें ते शब्द वापरलो म्हाका याद जाता, काल तो हाजे केस जाली सांगे प्रोजेक्टा वयल्यान ताजे सेटींग जावना म्हणून शब्द येतो आमच्या मुखेलमंत्र्याचो शब्द सेटींग जावना म्हणून. आता आमचे सेटींग खंय खंय आसा ते ताणें सांगचे हे प्रोजेक्ट हाडपाक. म्हजो शब्द न्ही, आमचो मुखेलमंत्रीचो शब्द. सेटींग जावना म्हणिल्ल्या आयटी प्रोजेक्टा खातीर. आता अडानी खातीर, कोला खातीर, डबल लायन ट्रान्समिशन, नॅशनलायजेशन हातून ताणें आनी ताजे सरकारचे खंय खंय सेटींग जाले हे मागता मुखेलमंत्री आमकां सांगचे सगळ्यांक. एक एक मुद्दम विचारचे दिसता की बिकॉज यू हॅव ट्विटेड अबाउट इट इज अबाउट द लॉ एंड ऑर्डर. हाऊ सिरियसली डू यू फील दॅट द सिच्युएशन इज डिटेरिओरेटिंग? आणि चढ चिंता दिसता काय ते एव्हरी डे जेव्हा मी एक एक क्राईम आणि सिरियस क्राईम ऐकूपा मेळटा. आज फोणेची केस ऐकूपा मेळ्ळी जे पोलिसांचेर हल्लो झालो. हाव सिरियस डू यू थिंक इज दिस इश्यू आणि राज्य सरकारान हाजेर किती करपाची गरज आसा? क्राईम तू म्हणल्या पाहिजे वाढत चालले आता. इट स्टार्टेड राईट फ्रॉम दॅट मर्डर एट ज्वेलर आशिल्लो पण थंच्यान ते प्रकरण सगळे वाढत गेले असा. मागीर परवरी केन्ना जेन्ना गोंयान घडून आशिल्ले अशें मनशांक उजो लावप म्हणलें केन्ना इट्स शॉकिंग रियली वॉट्स हॅपनिंग. काल एटीएम थेफ्ट जालें, ड्रग्साचे चालूच आसा. आता हातून दिसून येता मुखेलमंत्री जे कंट्रोल धरपा आशिल्ले एज अ होम मिनिस्टर ऑन द लॉ एंड ऑर्डर तो खंय तरी कमी पडटा हातून. हातून दुबावूच ना नाल्यार इतले तांकां प्रोत्साहन. हे क्रिमिनल जे एक्टिविटी चल्ल्या तांकां प्रोत्साहन कित्याक मेळटलें? खंय कोणाक पकडिल्ले काय दिसना. सो वाय द क्रिमिनल ऑल दी माफिया वील नॉट बी एनकरेज. तांचे इतले चल्ला तांकां मोकळी सूट दिल्ल्या भशेन दिसता नाल्यार अशें जावपाक शक्य नाशिल्ले. सो मुखेलमंत्री खंय तरी इनडिसायसिव्ह आसा, खंय तरी कमी पडटा. कोविड फक्त कोविडाक सुद्दां म्हणल्यार जस्ट तो भिवपाची गरज ना म्हणटालो, डिसायसिव्ह आनी फर्म एक्शन घेनाशिल्लो. तशेंच लॉ ऑर्डर आसा पळय, हे टू टेक सम डिसायसिव्ह एक्शन, फर्म एक्शन जाल्यारूच मागीर तांकांय भंय पडटलो, लोकांकूय कॉन्फिडन्स येतलो. अशें गोंय बिकम अ बनाना रिपब्लिक सॉर्ट ऑफ नाउ. आय थिंक एक वॅलिड पॉईंट असा म्हाका दिसता की लॉ एंड ऑर्डरीच्या बाबतीत अल्टिमेटली जेन्ना लोकांच्या मनाक जर भय निर्माण जावपाक लागलो दॅट इज अ फर्स्ट साईन ऑफ एन एब्सोल्यूट कॉलॅप्स ऑफ लॉ एंड ऑर्डर. आज गोंया भितर जे इन्सिडंट जातात ते जर पळयले जाल्यार निश्चितच लोकांक खंय तरी मनाक मातसो भंय दिसपाक लागला.
आता ह्याच स्टेजीचेर जर ह्यो गजाली अरेस्ट झाली ना जाल्यार फाल्यां तांची किती जातले हे सांगपा नजो. राहुल माय लास्ट क्वेश्चन टू यू, तुम्ही आज बाणावले आशिल्ले, पीपल आर जॉयनिंग द पार्टी, दिस इज काइंड ऑफ अ सेकंड इनिंग्स फॉर आम आदमी पार्टी, आर यू होपफुल दॅट समथिंग विल बी डिफरंट दिस टाइम? सदां आम्ही ऐकून येताले की हे लोक भियेता जॉईन जावपाक बिकॉज ऑफ द ट्रेडिशनल स्ट्रॉंग मॅन्स ऑफ दॅट पर्टिक्युलर विलेजीस एंड ऑल. आम्ही भर रस्त्यार भर आम्ही हार्ट ऑफ द मार्केट म्हणटा पळय थंय जॉयनिंग केलें, ना की क्लोज हॉलान बी तशें. आणि वी आर गेटिंग गुड रिस्पॉन्स, कित्याक आता काँग्रेस जनता पार्टी झाले पळय पीपल आर फेड अप विथ इट. पीपल आता सध्याचं सरकार इट्स चोरून मँडेट घेतिल्ल्या भशेन. पीपल गिव अ मँडेट टू काँग्रेस लास्ट टायम, दे स्लेप्ट ओवर इट अँड माय पळयत जाल्यार इट्स अ बीजेपी काँग्रेस खिचडी सॉर्ट ऑफ विच पीपल आर नॉट अटॅच टू एट ऑल. दे आर नॉट, दे डोंट फील इट्स देअर गव्हर्नमेंट फॉर द वेरियस 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 द स्कॅम्स अँड वॉट एव्हर दे हॅव डन, दे डोंट फाइंड इट्स देअर गव्हर्नमेंट, इट्स द गव्हर्नमेंट फॉर द अडानीज अँड ऑल दीस गाईज रिअली. सो आम आदमी भरगत सपोर्ट मेळटा, आम्ही जे ऑक्सोमीटर ड्रायव्ह करता ताकाय भरपूर सपोर्ट मेळटा. अँड आय हॅव नो डाऊट्स विल गेट रिझाउंडिंग सपोर्ट एज वी ट्रॅव्हल अक्रॉस विलेजीस. आणि 2022 आम आदमीचं सरकार घडटलं अजून मला पूर्ण खात्री असा. थँक्स, थँक्स अ लॉट राहुल, आय नो यू आर ट्रॅव्हलिंग, स्टील यू मॅनेज टू जॉईन विथ अस, थँक्स अ लॉट. हा थंच्या मुखार वता, काही दिसा पहिली एक अशी हा मुलाखत झाली याच शोचेर जे किरण कांदोळकर इन अ लाईव्ह इंटरव्ह्यू सेड दॅट ही इंटेंड्स टू क्विट बीजेपी अँड हिंटेड दॅट ही वॉन्ट्स टू जॉईन गोवा फॉरवर्ड. आज परत तसंच एक गजाल झाला, वी आर इंटरव्ह्यूईंग सामको बीजेपीचो नामनेचो कार्यकर्तो जस्ट नॉर्मली अँड सडनली इवन सिमिलर काइंड ऑफ अ थिंग हॅपन टुडे. किती झालं ते ऐकूया आणि मुखारया. आमचा चीफ रिपोर्टर लौकिक शिलकारान ही ल्हानशी मुलाखत केल्या, ती ऐकून घेऊया आणि मागे मुखारया. दीपक बाब, फाटी किरणाचे आमकां आयकयले, किरणान सिग्नल जोडले बीजेपीतल्यान भायर सरता म्हणून. आता हळू करून तुमचे आयकोपाक येवपाक लागला की तुम्ही बीजेपीतल्यान भायर सरता म्हणून, कितें खरी खबर तुमचे कडल्यान कळ्ळी खबर? बीजेपी सोडप हो माझ्या मनान हा एक विचार केल्लो आसा. गेली 20 वर्षां हांव बीजेपीचो एक ग्रासरूट कार्यकर्तो म्हणून काम करता. तो ग्रासरूट कार्यकर्तो काम करीत आसतना हांव 2 वेळार त्या भागान हांव जिल्हा पंचायत म्हणून हांवें म्हाजें काम केलां. गेली 2 वर्सां जो आमकां ग्रासरूट लेवलाचेर जो अनुभव येता हो अत्यंत वायट अनुभव येता. कारण ज्या कार्यकर्त्यांनी म्हाज्या पयलीं सुद्दां थंयसर गेली 30-35 वर्सां जेंच्यांनी काम थंय चालू दवरलां तांकां सुद्दां एक सादारण ह्युमिलेशनाची एक अशी सादारण एक वागणूक मेळटा. कारण सध्या जी परिस्थिती आमच्या पेडणे तालुक्यान म्हणू येता, कारण आमच्या पेडणे तालुक्यान 2 मतदारसंघ मांद्रे आणि पेडणे. मांद्र्यान रिसंटली 2 वर्सांपूर्वी काँग्रेसचो आमदार आयात केलो गेलो, बाय इलेक्शनाक तो जिखलोय बीन. पण त्याच्या नंतर थंयसरले जे जुने ग्रासरूट कार्यकर्ते जे आसले पळय ते पूर्ण एक कॉर्नराक कशे व्हरून दवरले गेले. आणि सत्ता आसून सुद्दां इतकी वर्सांचो त्यांचो पक्षाक लागून त्याग आसून सुद्दां त्यांच्या आवाजाक खंयच न्याय मेळना. कारण आतां जे नवीन कार्यकर्ते आहात हे सगळे अन्य पक्षांसून येऊन त्यांचो भरणो जाल्लो आसा. अन्य पक्षांसून म्हणचे पेक्षा म्हाका जे आमदार जो आमदार काँग्रेसीसून येयलो ते काँग्रेसचे कार्यकर्ते आसात. आणि त्याच्यामुळे त्यांच्या मना सारख्या गोष्टी जातात आणि जे इतली वर्सां प्रामाणिकपणे थंय जे काम करतात बीजेपीचे ते विटीस धरले गेले भितर. सो तुमच्या बरोबर तुम्ही एकटेच भायर सरपाचो विचार केला, तुमच्या बरोबर एक फोर्स भायर सरपाचो? ना, हो माझा स्वतःचो विचार असा. कारण गेली 20 वर्सां हांवें एक डेडिकेटेडली काम केलां, प्रामाणिकपणे काम केलां. म्हणजे माझी बीजेपीचे कामच सुरवात झालं हे मुळान मनोहर भाईक आम्ही एक आमची आयडियोलॉजी कशी धरून आम्ही भितर सरलेले. कारण माझा जन्म तसो वो म्हणजे हांवें जे भुरगेपणान पळयलां हे काँग्रेसचे राजकारण पळयलां घरान. पण हांव केन्ना असो काँग्रेसचो कार्यकर्तो जाऊंक ना. पण जे माझे कार्य सुरू झाले हे मनोहर भाईचेच आयडियोलॉजी घेऊन आम्ही भायर सरले. 2002 पासून आम्ही सारखे निश्ठेन काम केलां. आणि त्याच्यामुळे हो माझो वैयक्तिक निर्णय. आता माझ्या बरोबर माझे हितचिंतक अनेक असतात की ते फाल्यां त्यांना दिसले जाल्यार ते माझ्या मताशी जर सहमत असतात जाल्यार ते माझ्या बरोबर असू शकतात. पण हांवें अजून असं कोणाक
फोर्स करूंक बिरूंक असं काय ना की माझ्या बरोबर माझ्या विचाराशी तुम्ही सहमत असपाक जाय. हे माझे मत जे असा हे सगळ्यांच्या समोर मांडलेले असं. नॉर्मली सगळ्यांक दिसता की आपण सत्ता आशिल्ल्या पक्षात असतो आणि खूपशे एंट्रीज जाता जे पक्ष सत्तेर असतात, पण तुम्ही उलटे दिशेने वयता. तुम्ही कोणाकडे पळयता तुमचे फ्युचर म्हणून? ना, कसे असा तुम्ही म्हटल्या प्रमाणे हो रेअर असतलो असं. एखादे आमदार बीन हे येवटेन तेवटेन असं प्रश्न जाता सत्तेनसून किंवा विरोधांसून सत्तेन असं जाता, पण कार्यकर्तो हो सत्तेच्या बाहेर वचपाक हो रेअर असता, कारण त्याचा फ्युचर हे सत्तेनूच दिसता आणि त्याच्यामुळे तो असता. पण जसे म्हटले की 2 वर्षां ज्या पद्धतीने आम्ही आमचा जो आवाज पावपाचा जो प्रयत्न करता कार्यकर्त्यांच्या समस्या, कारण मतदारसंघात आमदार असो बीजेपीचोच असा, पण जे कार्यकर्त्यांनी निष्ठेन जे काम केला त्या कार्यकर्त्यांच्या आवाजाक न्याय मेळना. आणि तो न्याय जेव्हा एखादे आम्ही थंय आमचा थंय टॉल लिडर लक्ष्मण पार्सेकर सर असा, त्याची साधारण अशीच परिस्थिती असा, आणि जेव्हा त्याच्याकडे ना जाल्यार काही लोक माझ्याकडे येतात, पण त्यांना न्याय देऊक मेळना आमका ह्या कार्यकर्त्यांक. आणि त्याच्यामुळे दिसता की खंतरी म्हणजे आसोन आम्ही व्यर्थ काय किती हंगासर. आणि त्यापेक्षा म्हणजे जी गोष्टी पटनात त्यो गोष्टींक जर आम्ही एखादे समजा वोकल फॉर लोकल जर जातले जाल्यार पक्षाच्या चौकटीन राहून आम्ही आमच्या समस्या मांडू शकचे ना, कारण ते माका वैयक्तिक पटना. पक्षा भितर राहून पक्षाचेर टीका करप किंवा ज्यो गोष्टी पटना त्यो मांडप, कित्याक आम्ही सांगून त्याका काही न्याय मिळू शकनासन, कारण थंय फ्युचर म्हणजे तुम्ही फुडाराक किती तुम्ही असे ॲक्टिव्ह कार्यकर्ते ते काय एकदम त्याग म्हणजे पॉलिटिक्सचा त्याग असे करचे ना तुम्ही ॲक्टिव्ह पॉलिटिक्सान पुढे किती करत? हय, ॲक्टिव्ह पॉलिटिक्सान जे म्हाका दिसता अजून सत्तेचे वर्षा तरी सुद्धा हांव हो निर्णय घेता, पण म्हाका दिसता की माझ्या घरान हांवें 2 राष्ट्रीय पक्ष पळयले, काँग्रेस पळयल्या बीजेपी पळयल्या. दिसता अशें की एखादे जर रिजनल पार्टीन जर एक बरें फ्युचर आणि बरो यंग असो जर कोणी लिडर असत जाल्यार आणि पटण्या सारखे जर विचार असत जाल्यार अवश्य हांव तो विचार करतलो. आणि जसे भाईन आमकां निमाणे सांगून गेला की यू हॅव टू बी पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह म्हणजे यू हॅव टू गो फॉरवर्ड, कळ्ळें न्हू. असो कोणी एक साधारण यंग जर असो आमकां जर लिडर दिसलो घरा फुड्यान जाल्यार आम्ही तेचेर विचार करतले. म्हणजे तुमचं डिसिजन तुम्ही मनान डिसिजन घेतला, पण प्रॅक्टिकल तुम्ही केन्ना पर्यंत? आणि मनान डिसिजन घेऊन हांवें सगळ्यान पयली म्हणजे हो जो आमच्या मतदारसंघाचो टॉल लिडर आणि गोयचो टॉल लिडर पार्सेकर सर यांच्याकडे हा विषय पहिले मांडलो. त्याच्यानंतर आमचे प्रदेशाचे संघटन मंत्री ह्यांकाही सांगले माझ्या समस्या, म्हणजे म्हाका जे किती दिसता जे किती हा सामोरे वयता ते सगळ्या गोष्टी हांवें सांगल्या. आणि त्याच्यानंतर गोय राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्याकडे हांवें विषय केला. सांगून केला हय हय, अशें ना की सांगच्या शिवाय ना 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 ना, इट शूड बी लायक यु नो हार्टफूल हेतूर ते जावपाक जाय, कारण जेन्ना कुटुंबय वाडटा आणि जेन्ना घरातल्या घरान जेन्ना चढ लोक जाता त्यांना एकामेकाचे विचारूय चढशे हे जातात, आदळटा आम्ही म्हणटा पण आदळटा हळटा तसे जाता. आणि त्याच्यामुळे सांगून करप हे सोयीस्कर, कारण म्हाका हांव त्या मताचो न्हू की खंयतरी गुपचूप केले आणि पळ्ळो बिळ्ळो ना, आम्ही प्रामाणीकपणे हांगा काम केला हे साधारण तालुक्यातल्या सगळ्या लोकांक खबर असा. आणि त्याच्यामुळे सांगून करप हे म्हाका पळयता. हो माझा निर्णय एकदा हांव पूर्ण करतलो आणि त्याच्यानंतर वेलकम बॅक टू यू. थँक्यू वेरी मच. एक गजल म्हाका सामकी महत्वाची असा ती म्हणजे लॉ अँड ऑर्डर, आणि दुसरी म्हणजे जो सेटिंगाचो इश्यू काढलो तो, कारण सेटिंग हा शब्द आज मुख्यमंत्र्याच्या तोंडातल्यान आयला आणि जातूतल्यान दॅट टू अबाउट अ सिटिंग MLA. सो आय थिंक दॅट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. लौकिक म्हाका दिसता तुझी तुवें काल राती घेतली बायट ही लेट नाईट, जातूतल्यान सगळो बोवाळ सुरू झालो. टेल अस अबाउट इट की यू आर एक्सपेक्टिंग दॅट चीफ मिनिस्टर आपल्या ऑफिशियल रेजिडन्सातल्यान भायर सरतलो, कॅमेरा मुखार असतलो तुझ्या, आणि डायरेक्ट तुगेले इतले बेधडक सामके डॅशिंग आणि सामके शिंगार घेऊपी विधान करतलो, आणि आज ते विधान आम्ही ब्रेक करतगीर प्रसाद गावकरांची भूमिका किती हा? ब्रोन, आम्ही अपेक्षा धरून असली असं की स्टेटमेंट दिलं. काल कोर ग्रुपाची मिटिंग झाली बीजेपीच्या, बीजेपीच्या कोर ग्रुपाच्या मिटिंगे उपरांत आम्ही ऍक्च्युअली स्टेटमेंट घेऊन गेले. आमकां वेगळे स्टेटमेंट जाय आसले की कोविड केसीस कमी जातात, तेव्हा त्यांनी ते बी सीएम उलयले की कोविड केसीस कमी झाले, लोकांनी
बेजबाबदार वागचे न्हू, स्वतःचे दोतोर स्वतः जावचे न्हू, वा डोलो गुळी घेऊन घराव की रावचे न्हू सिमटम्स येल्या ह्यो गजाली सांगता आसतना अचानक ते प्रसादाच्या विषयाचे सिद्ध झाले. ते जावपाक कारण की सकाळी प्रसाद गावकर सीएमाकडे मिटींग केलेली साखर कारखान्याची आणि ती मिटींग तितली हे जावना, सक्सेसफुल जावना किरे सरकारच्या तकलेन पहिली ते एक विचार असलो आणि प्रसाद एक वेगळो आयडिया घेऊन गेलो. सो सांचे त्यांची कोर ग्रुप मिटींग मधून तो एक विषय डिस्कस झाला असतो प्रसादा बाबतीन सीएमान आपण जाऊन स्टेटमेंट केलो तो की आय आय टीचे जो संगीत आमदार प्रसाद गावकर उलयता थंय पहिली आय आय टी सांग्या दिवपाची असली पण थंय एक थोडे मातशे एन्क्रोचमेंट किती असले ते सुद्धा जाय झाले म्हणजे थोडे लँड प्रोक्युअर करपाक गव्हर्नमेंट रेडी असतो इतले सांगले पण थंय ती प्रसादाची सेटिंगा झाली ना म्हणून ते पहिली दिवपाक रेडी झाले ना आणि आता तो सांग्यार आय आय टी येऊची म्हणून मागता. थंय ऍक्च्युली सरकारचा विचार थंय असलो तो प्रसादाची जमनीची सेटिंगा तो करपाक भोवताल ती सक्सेसफूल झाली ना म्हणून त्यांना त्यांनी ऑब्जेक्शन रेज केलं म्हणतात म्हणजे त्यांना दिवपाक त्यांनी पहिली फाटी फुडें झालो त्या खातीर ती आय आय टी आमकां शिफ्ट करची पडली. तर सेटिंगाचे उलयता आसतना आय आय टीच्या मनशाक स्वताहून प्रसाद घेऊन भोवतालो ते जमनी दाखोवपाक त्याचे ते सेटिंग तरी फेल केले म्हणून मागीर तो नेगेटिव्ह रिस्पॉन्स येलो त्यांच्या कडल्यान आय आय टी शिफ्ट करची पडली म्हणून आम्ही हेजेर सीएमा कडल्यान सीएमा सारखे मनशा कडल्यान असो सेटिंगाचो स्टेटमेंट येवप मातशे सिटींग एमएलए आणि आय थिंक अजून सपोर्टा ना गव्हर्नमेंट सपोर्ट सरकारक सपोर्ट करपी आमदार त्यांना परिकार असले त्यांनाचे आणि त्याच्या उपरांतच त्यांनी सपोर्ट केलं प्रमोद सावंत सीएम झालं त्यांना त्यांनी सपोर्ट केलं म्हणजे पण आम्ही परत प्रसाद गावकराक कॉन्टॅक्ट केलो एमएलए सांगायचे ते म्हणपाले आपण आज काय उलयना आपण फाल्या एक प्रेस कॉन्फरन्स फाल्या म्हणजे बुधवारा एक प्रेस कॉन्फरन्स घेता जाता इतले रिपोर्टर या जाता तितले आडवे तुझे प्रश्न करा तुमकां किरें जाय नाका ते सगळे विचारा आपण फाल्यां रेडी असतलो तुमचे आन्सर दिवपाक अशें सांगून त्यांनी आयज स्टेटमेंट दिवपाक त्यांनी टायम मागोवंक घेता. फाले तो म्हणतात जाय तितले रिपोर्टर आहे आणि जाय तितले प्रश्न विचारा म्हणून हय असे त्यांनी सांगला. लोकिक सेकंड स्टोरी जी आताच आम्ही ब्रेक केली ती दीपक कलंगुटकरची. नाव दीपक कलंगुटकर भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्तो थळावो त्यांचा लीडर कॉन्स्टिट्युएंसीतलो. सो हाऊ डीड दॅट हॅपन? दीपकाक आयज आम्ही मेळ आयको येताले म्हणजे किरण कांदोळकर स्टेटमेंट केल्या उपरांत दीपकाची एक एक गजल आयको येताले. तो फाटली 20 वर्ष झाली दीपक कलंगुटकर बीजेपी खातीर काम करतात. 2 टायम झेडपी झाला तो बीजेपीचो फाटले झेडपी इलेक्शन पडलेलं ते मागीर त्याची फॅमिली काँग्रेस पण ते बीजेपी ते सारखे पार्सेकरां वांगडा वावुरपी तो आयको येता म्हणून मुद्दम त्याची बायट घेतली. त्यांनी सांगले त्यांनी ओपन स्टेटमेंट केलं की आपण पार्टी सोडता आणि सोडटा अशी न्हू की आपण तोडून बिडून वयता. आपण ते आपल्या संघटन मंत्र्याक सांगला आपण आपल्या सीएमाक सांगला आपण आपल्या वांद्रेच्या त्याचं लिडर लक्ष्मीकांत पार्सेकर त्यांना सांगला सगळ्याक सांगून तो आपण पार्टी सोडटा. कारणां विचारले आम्ही त्या खातीर त्याला की कारणां किती म्हणजे कोणी सत्ते आशिल्ले सत्तेन तू बरे हितून हा बऱ्या पोझिशनाचेर रावल्लो कार्यकर्तो आणि पार्टी सत्ते नसताना तू सोडून वयता आता त्याची कारणां किती जर त्यांनी सांगले आयज म्हणजे त्याला फुल हिस्ट्री हा की काँग्रेसीतल्या जे आमदार बीजेपीन येल्या तितून बीजेपीचे कार्यकर्ते साईडलाईन जाऊ लागले त्यांच्यो समस्या त्यांचे प्रश्न ॲड्रेस जायना खुपशे प्रश्न वयर पाविल्ले त्यांचे रिस्पॉन्स मिळना. त्यांनी असं एक शब्द यूज केला की बीजेपीचो कार्यकर्तो असं म्हणजे व्यर्थ असे बीजेपीन अशी सध्या परिस्थिती हा आम्ही स्वतः विषय वयर घेऊन गेले ते ॲड्रेस जायना म्हणजे पार्टीन रावन आता सध्या काय अर्थ उरना असे त्यांनी सांगले. मागीर म्हटलं बाबा तू यंग कार्यकर्तो आणि तू काय पॉलिटिक्सातल्या संन्यास घेना तुझी एज काय तशी जाऊन सो तू फ्युचर प्लॅन किती हा तर आमकां परत किरण कांदोळकराचं सूर म्हणजे डायरेक्ट स्टेटमेंट करून पण हा क्लिअरली सांगू शकता तो फॉरवर्ड वचपाचेच त्यांनी उलयले. त्यांनी हिंट दिली गोवा फॉरवर्डाची त्यांनी जरी ते त्याच्या हितूतल्यान त्याच्या स्टेटमेंटातल्यान सांगू ना पण ते क्लिअर कट कळटा की तो गोवा फॉरवर्डाचेर उलयता यंग लिडराचेर उलयतालो लोकल लोकल पार्टीचेर उलयतालो लोकल रिजनल पार्टीचेर उलयतालो आणि फॉरवर्ड करपाचे ते सांगता आसतना त्यांनी परिकराक कोट केले. परिकरान सांगले सदांच पॉझिटिव्ह रावात आणि फुडें वचत सो आपल्या फॉरवर्ड वचपाक जाय म्हणपाक लागलो तितले हेजेर आणि आपले फुडें एक्झॅक्टली आपण ते कृती केन्ना करतलो स्विच जावपाची त्यांना आपण मिडिया मुखार परत येतलो म्हणतात. आम्ही वास्को वेल्यान सुरुवात केली आणि कोळशाचा इशू आय थिंक वन थिंग इज नाव व्हेरी व्हेरी क्लिअर दॅट गोयात कोळसो परवडना आणि मला दिसतं हाजेर कोणाचेच दुमत असपाक शकना
हांव इतल्याचेर थांबता. थँक्स अ लॉट फॉर वॉचिंग दीस ब्रॉडकास्ट. हैदराबाद प्रुडंट, नमस्कार.